नमस्कार मित्रांनो, आज आपण भीमाशंकर बुद्धालयाने या ठिकाणी आलेलो आहोत आणि आज माझ्यासोबत काही पर आहेत, तर अजय पवार सर आहेत, तर त्यांना आपण विचारूयात की त्यांना कशी वाटली लेणी सर। आज खरं तर आपण सर्वजण इथले स्थानिक आहोत, स्थानिक असून आज आपल्याकडे हा सातवाहन काळात कोरल्या गेलेली ही जी लेणी आहे ज्यांना 2000 वर्षापूर्वीचा इतिहास आहे आणि अतिशय आपण रस्त्याने येताना जरा विचार करायचो की किती सुंदर लेणी दिसत आहे, परंतु या लेण्यांमागचा जागतिक वारसा, यांचं ऐतिहासिक महत्त्व याविषयी अगदी आपण अनभिज्ञ आणि हा आपल्या दृष्टीने खरं तर अतिशय जिज्ञासेचा आणि याचा विषय आहे। याच्यासाठी आपण याचा जास्तीत जास्त प्रचार प्रसार करायला पाहिजे जेणेकरून पर्यटक आपल्याकडे तालुक्यामध्ये मोठ्या प्रमाणात येतील। हा जागतिक वारसा लोकांपर्यंत पोहोचवण्याचं काम आपण स्थानिकांनी मोठ्या प्रमाणात केलं पाहिजे। आज सिद्धार्थ आपल्या सोबत आहे, जाणून बुजून आम्ही सकाळपासून सिद्धार्थचा फॉलोअप घेत होतो की सिद्धार्थचा अभ्यास या लेण्यांवरचा खूप चांगला आहे, तो आम्हाला मिळावा आणि त्याच्या सोबतीने आम्ही ही लेणी फिराव्यात। तर अतिशय एक उज्ज्वल असा इतिहास आपल्याकडे आहे, हा जागतिक वारसा आपल्याकडे आहे हे आज सिद्धार्थच्या माध्यमातून समजलेलं आहे। सोबत खरात सरांनी सुद्धा इथली बऱ्यापैकी माहिती आम्हाला दिली। खरात सरांचाच एक सुरुवातीचा 4 ते 5 वर्षापूर्वीचा लेख आम्ही वाचलेला होता, तो लेख वाचल्यानेच इथली जिज्ञासा वाढत चाललेली होती। जुन्नरचा हा वारसा, जसे सिद्धार्थ असतील, खरात सर असतील, मनोज असेल, ही जी पर्यटनातली सगळी मंडळी काम करतायत, यांना आपण जास्तीत जास्त प्रोत्साहन देऊन आणि आपण स्वतःमध्ये सुद्धा एक स्वयंसेवक निर्माण करून हा वारसा जगाच्या पर्यंत नेला पाहिजे। याच्यामध्ये प्रशासनाचा पण तितकाच रोल पाहिजे जेणेकरून इथली स्वच्छता असेल, इथल्या पर्यटकांना येण्यासाठीच्या सुखसुविधा असतील त्या जरा वाढल्या गेल्या पाहिजेत, याच्यासाठी नक्कीच प्रयत्न व्हायला पाहिजेत। आणि सिद्धार्थ आणि त्याच्या सगळ्या या पर्यटन आम्ही शुभेच्छा देतो आणि त्यांच्यासोबत सतत उभं राहण्याचं आश्वासन देतो। धन्यवाद सर। त्याचप्रमाणे आपल्यासोबत हडवळे सर सुद्धा आहेत, सर तुम्हाला कसं वाटले ते? आज सकाळपासून या मानमोडी डोंगरातील भीमाशंकर लेणी असतील, त्याचप्रमाणे आंबा अंबिका ज्या बुद्ध लेणी आहेत त्या पाहण्याचा योग आज तुमच्या सान्निध्यातून सहवासातून आज या ठिकाणी येतोय आणि अनेकदा बऱ्याच वेळा आम्ही सुद्धा लेणी पाहायला गेलो, परंतु छान खांब आहेत, इथं स्तूप आहे, बाह्य वर्णन काहीतरी ऐकून फोटो काढून त्या ठिकाणावरून आम्ही गेलेलो आहोत। परंतु आज योगायोगाने सिद्धार्थ सारखा एक माहिती असणारा युवक आज आमच्या समवेत असल्यामुळं अतिशय छान आणि प्रत्येक शिलालेखाचा शास्त्रीय पद्धतीने त्याने केलेला अभ्यास आणि ती सगळे जो तो जे बोलतोय ते संदर्भ त्याचे ज्या शिलालेखामध्ये आहेत त्याची अतिशय छान माहिती सकाळपासून मिळाली आणि आपल्या जुन्नर तालुक्यात इतका मोठा ठेवा आहे हे आपल्यासारख्या युवकांसाठी भविष्य काळात आपण ज्या व्यवसायाच्या नोकरीच्या शहरात जाऊन संधी शोधत असतो तर आपल्याच तालुक्यात पर्यटनाच्या माध्यमातून त्या स्वरूपाचं पोटेन्शियल आपल्या तालुक्यात आहे। युवा वर्गाने याची निश्चित नोंद घेतली पाहिजे आणि प्रत्येकाने काही ना काही खारीचा वाटा या पर्यटन चळवळीमध्ये आपण सुद्धा दिला पाहिजे। हे करत असताना आपल्यावर जबाबदाऱ्या आहेत, तसंच शासनावर सुद्धा काही जबाबदाऱ्या आहेत। या ठिकाणच्या ज्या काही समस्या आपल्याला जाणवतात त्याचं शासन, आपण, प्रशासन सर्वांनी बसून त्याच्यावर काहीतरी उपाय नक्की शोधले पाहिजेत आणि 300 लेण्यांचा साधारण जे आपला समूह या जुन्नर तालुक्यामध्ये आहे, ज्या काही अजून अविकसित लेण्या आहेत म्हणजे ज्या ठिकाणी जाण्याचे रस्ते नाही आहेत, त्या ठिकाणी खूपसे पर्यटक जात नाहीत, त्या ठिकाणी सुद्धा आपण रस्त्याची व्यवस्था करून जास्तीत जास्त पर्यटक आपला जुन्नरचा ठेवा देशापुढे असेल, जगापुढे असेल, कारण परदेशातले लोक येऊन इथं अभ्यास करतात आणि आपण स्थानिक असून सुद्धा आपल्याला खूप काही या ठिकाणचं माहिती नाही, ही आपल्यासाठी नक्कीच थोडीशी खेदाची गोष्ट आहे। तर सिद्धार्थ असतील, खरात सर असतील किंवा जुन्नर पर्यटनामध्ये काम करणारी जी आपल्या तालुक्यात वेगवेगळी मंडळी असतील त्यांच्या माध्यमातून आपण सर्वांनी हा जुन्नर पर्यटनाचा जो काही हे आहे, आराखडा आहे, तो सगळा नक्कीच जगापुढे आणण्यासाठी आपण सगळ्यांनी प्रयत्न केला पाहिजे। आज सिद्धार्थच्या सान्निध्यातून सहवासातून दिवसभर जे वेगवेगळी लेणी पाहण्याचा योग आला खरंच आम्ही स्वतःला आमचं भाग्य समजतो आणि यापुढील काळात सिद्धार्थ तुझ्याच बरोबर अजून जी काही लेणी राहिलेली आहेत ती नक्कीच आपण एन्जॉय करू ही आमच्या सर्वांच्या वतीने अपेक्षा व्यक्त करतो। पर्यटन वाढीसाठी सहभाग नोंदवला पाहिजे आणि आपलं जुन्नरचं पर्यटन सर्वांपर्यंत पोहोचवण्यासाठी सर्वात महत्वाचं जर कोणाचं काम असेल तर जुन्नरचे जे स्थानिक आहेत तर ते त्यांनी केलं पाहिजे, हे साडवळे सरांनी आपल्याला यातून सांगितलं।